नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आजच्या या लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेले सर्वांचे लाडके माजी खासदार आनंदजी गीते साहेब यांच्या आज सभेसाठी उपस्थित असलेल्या त्यांच्या समोर असे सर्व घटक पक्ष आणि इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि माझ्या माता आणि भगिनीनो, आजची ही सभा साहेब ही ऐतिहासिक तळगड या ठिकाणी होत असताना मला एक सांगण्याचा खूप आनंद होत आहे. तळगड हे ऐतिहासिक ठिकाण असून सुद्धा आज ते मागासल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. जर दुर्गम आणि डोंगराळ भाग तळा असेल, हा देशाच्या टक्क्यावर दुर्गम आणि डोंगराळ ठेवला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर मध्यवर्ती ठिकाण म्हणून केलं जात होतं. त्याचं कारण एक असं आहे की मशाल ही चिन्ह हा विचार करून घेतलेली मशाल ही चिन्ह आहे. त्याचं कारण एवढं सांगतो, कारण या तळ्याच्या किल्ल्यावरून रायगडचा किल्ला दिसतो, रायगड तळ्याच्या किल्ल्यावरून गोसाळ्याचा किल्ला दिसतो, गोसाळ्याच्या किल्ल्यावरून जंजिऱ्याचा किल्ला दिसतो. आणि मशाल ही कशासाठी होती? तर मशाल ही संदेश देण्यासाठी होती, आणि तीच मशाल आज आपण गीते साहेब घेऊन आलेला आहात, आणि आपण घराघरात अख्ख्या रायगडवर मशाली पेटवणार आहोत. आणि आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की ही लढाई जी आहे ती भ्रष्टाचार विरोधात लढाई आहे. आज मी तुम्हाला एक किस्सा सांगणार होतो, सांगू का साहेब? कारण किस्सा सांगण्याचं तात्पर्य कधी मिळालं नाही, आणि आजची ही सभा आज तळ्यासारख्या ठिकाणी होत आहे. आम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदेला, माझे वडील 3 वेळा जिल्हा परिषद लढवली, आणि जिल्हा परिषद लढवत असताना 2000 साली शेवंतताई मालोरे वर्षेस भविष्यत होईल असा हा सामना रंगला होता 2000 साली. आणि त्यावेळेस 300 मतांनी फक्त भविष्यत यांची सीट पडली, कारण ताईच्या आधिपत्याखाली भविष्यत हे वाढले होते आणि त्यांच्या माध्यमातून मोठे होत झाले होते. आणि ती ताकद तटकरे साहेबांनी पाहिली आणि त्यांना वाटलं की एक कोणतरी कुंभ्याचा नेता कोणतरी घडतोय आणि त्या माणसाला कसं मागे खेचायचं. बघा कशी पाय मोठ्याची वृत्ती असते. आज ही सभा मला मिळाली, खरंच मी मानेन की या सभेमध्ये कसं झालं, 2006 निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माझे वडील फॉर्म भरणार ही माहिती कळली होती आणि त्यावेळेस फॉर्म भरून झाला आणि मग या तटकरे साहेबांची माणसं आली गेली. बघा कसं असतं, तटकरे साहेबांना वाटलं होतं की भविष्यात ही तालुक्यातली मोठी ताकद आहे, तिला कशी संपवायची. आणि निवडणुकीचा काय विषय नाही, आमदार आहेत, पालकमंत्री होते आणि त्या सुद्धा त्यांनी माणसं पाठवली घरी माणसं पाठवून वडिलांना घेऊन गेले सुतारवाडीला. तटकरे साहेबांसोबत मिटिंग झाली आणि तटकरे साहेबांसोबत मिटिंग झाल्यावर काय म्हणाले, भोईकीला कोणता उमेदवार पाहिजे? अरे प्रतिस्पर्धी कधी आपला उमेदवार सांगून मागत बोलतो का? नाही, पण एखाद्या ह्याला शत्रूला कसं झोपून ठेवायचं हे त्यांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे. त्यांनी काय केलं, भोईकीला निवडून आणण्यासाठी मी तो तांबे म्हणून देतो आणि तू निवडून येशील, झोपत ठेवला. लक्षात ठेवा, कुणबी समाजाला कसं मागे काढण्याचं काम केलं, का ते उभरचं नेतृत्व होतं आणि ते उभरचं नेतृत्व कसं संपवायचं तर ते ह्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे सांगितलं की भविष्यात तुम्हाला मी निवडून देतो आणि दुसरीकडे त्यांनी येऊन घरोघरी जाऊन प्रचार केला आणि त्याच भविष्यातला सगळ्यांचं मत असताना सुद्धा भविष्यातला पाडली, म्हणजे किती धोकेबाज असतात याच लक्ष ठेवा. कारण आता युत्या घडतायत, आघाड्या घडतायत. आज आमच्या भाईनी सुद्धा भरपूर सपोर्ट केला होता 2019 माझ्या बोर्डच्या सभेमध्ये. गीते साहेब म्हणाले की माझी जर सीट पडली तर शेतकरी कामगार पक्षांनी, पण ही कसर भरून काढण्यासाठी साहेब भाई सुद्धा त्या दिवशी मांडवला आले होते आणि सभेची माहिती दिली की 23 तारखेला सभा आहे. आणि त्या सभेला सांगितलं आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला की आपण सगळ्यांनी कामाला आणायचं आहे आणि जास्तीत जास्त मत आपल्याला गीते साहेबांना आणि तटकरे साहेबांना हद्दपार करायची आहे. ही एक भूमिका मनामध्ये घेऊन आज ते उतरलेले आहेत आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी आदेश दिलेला आहे, तो आदेशाचं पालन करून आम्ही भरघोस मताने इथे निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अशा या ज्या प्रत्येक समाजामध्ये राजकीय जीवनामध्ये जर का वाटचाल घडून देत असताना एकच लोक आपले पाय मोडण्याचं काम करत असतील तर यांना आपल्याला जागे थांबवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आपण या तळ्यातली जी जनता भागाशी वकील साहेब म्हणाले की तळ्याची बाजारपेठ, आज जर बाजारपेठेत जर गेलो तर आता खरंच माणसं नसतील. कधी काही बाजारपेठ ही भरलेली दिसायची, त्याचं कारण एकच उदरनिर्वाहाचं साधन असल्यामुळे ही बाजारपेठ खाली झालेली आहे. पण साहेब मला एक इच्छा आहे, अपेक्षा आहे आपल्याकडून
की आपण ज्यावेळेस चालू जशी मुंबईची रक्तवाहिनी आपली रेल्वे समजली जाते ती जर कोकणामध्ये जर आली आणि तो जो विरा नारासोपारा या ठिकाणी जाणारा पब्लिक आहे जो आमचा मजूर वर्ग आहे तो जेणेकरून इथे राहील इथून रामध्ये जाईल माणगावमध्ये जाईल आणि तिथून मुंबई गाठेल आणि तिथून येऊन जाऊन करेल असं काहीतरी करता आलं तरी चालेल. पण हे कारण केंद्रातली कामं ही असतात परंतु लोक आता गाठाला बांधून म्हणतात आम्ही केंद्राचा विकास केला. अरे तलाव तालुका मांडीवर घेऊन किती वर्ष झाली 30 वर्ष झाली तरी अजूनपर्यंत विकासच केला. अरे इथे रोजगार नाही राहिले तरुण नाही राहिले फक्त राहिले ते फक्त कॉन्ट्रॅक्टर राहिले जल जीवन मिशनची अपुरी कामं सोडणारे अशी परिस्थिती तालुक्यामध्ये ओढवलेली आहे. तर या तालुक्यामध्ये जर विकास करायचा असेल तर आज आपल्याला गीते साहेबांच्या माध्यमातून मिळालेले चांगले उमेदवार आपल्याला केंद्रात पाठवायचे आहेत आणि भरघोस मताने निवडून पाठवायचे आहेत. त्यांची निशाणी मशाला आहे त्या मशालीच्या समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्या असे मी इच्छा व्यक्त करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.